कन्नड तालुक्यातील खामगाव कानडगाव व आवराळा शिवारातील बहुसंख्य शेतकऱ्यांची उभी कपाशी मका पिके अतिवृष्टीच्या पाण्यात अक्षरशः सडली म्हणून त्या पिकाची पाहणी करण्यासाठी महसूल ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार आमदार उदयसिंग राजपूत आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पाहणी केली तरी देखील या भागातील शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिला जर अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईत तालुका बसवायचा असेल तर प्रथम त्यासाठी तालुक्यातील पिकाची आणीबाणी ही 30-35% पर्यंत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून लावून घेणे महत्त्वाचे आहे परंतु तालुक्यातील लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर कुठलाच वचक नसल्याने अधिकाऱ्यांनी त्यांच्या सोयीप्रमाणे तालुक्यातील आणीबाणी लावून मोकळे झाले नुकसान झाले म्हणून तर दोन मंत्री महोदयांनी तालुक्यातील नुकसानग्रस्तांची पाहणी केली पण ज्या गावात पाहणी केली ती गाव देखील नुकसान भरपाईत आली नाही याचा अर्थ काय काढायचा याचा अर्थ असा की तालुक्यातील शेतकरी नुकसान भरपाईपासून केवळ आणि केवळ लोकप्रतिनिधींच्या चुकीमुळे वंचित राहिला गेला आहे असा आरोप आता शेतकरी करू लागले आहे सांगून जे मंडळ वगळण्यात आले जळगाव आणि आवराळा ते परत सामील करावे वैजापूर तालुक्यातले सर्व मंडळ जर येत असले तर मग कन्नड तालुक्यातले काय येत नाही वैजापूर आणि कन्नडचे तालुका जवळजवळ आहेत हे सर्व मंडळात सारखीच अतिवृष्टी झाली आहे म्हणून जवळपास अर्ध्या तालुक्यातील शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली आहे विशेष म्हणजे ज्या खामगाव आवराळा गावात महसूल ग्राम विकास मंत्री अब्दुल सत्तार आणि आमदार महोदयांनी पिकाची पाहणी केली ती गावे देखील नुकसान भरपाईत बसली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे अशाच प्रकारच्या निवडणुकी संदर्भातील नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल बटन दाबायला सुद्धा विसरू नका या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवीन बातमी घेऊन